ओके सो फ्रॉम 24th of May देर इज अ समर 2023 एग्जाम्स इज गोइंग. ओके दैट वॉज MSBT एग्जाम्स. वी ऑल नो दिस एग्जाम्स आर कैरिड फॉर फर्स्ट ईयर डी फार्मेसी एंड सेकेंड ईयर डी फार्मेसी डिप्लोमा स्टूडेंट्स. सो देर आर सम गाइडलाइंस, देर आर सम इंस्ट्रक्शंस फॉर बोथ ऑफ द स्टूडेंट्स ऑफ फर्स्ट ईयर एंड सेकेंड ईयर ऑफ डी फार्मेसी. सो आई वॉन्ट टू फर्स्ट शो देम. सो स्टूडेंट्स दीज आर दी जी आर ऑफ 13 अप्रैल 2023 विच विल बी फॉरवर्डेड बाय MSBT. याच्यामध्ये जे काही मंडळाची 54वी बैठक जी झालेली आहे त्याचा नंबर बघा इथे 54.3. ओके अकॉर्डिंग टू दॅट देर आर सम रूल्स अँड रेग्युलेशन्स ओके विच आर मेंट फॉर स्टुडंट्स अँड दीज आर दी पेनल्टीज टू द एक्झामिनीज स्टाफ अँड इन्स्टिट्यूशन्स फॉर व्हेरियस इन्स्टन्सेस ऑफ माल प्रॅक्टिस. सो फर्स्ट इज एक्झामिनीज मेकिंग मार्क्स साइन्स राइटिंग एक्झामिनेशन सीट नंबर्स नेम ऑर युझिंग एनी अदर मीन्स ऑफ डिस्क्लोजिंग आयडेंटिटी विथ अ क्लिअर इंटेंट ऑफ गेटिंग इलिगल अँड अनड्यू बेनिफिट. सो याचा जो याच्यासाठी जी पनिशमेंट आहे ती आहे कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनीज इन द सब्जेक्ट व्हॉट आर द कोर्स ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही ऑर शी इट मे बी हु इज कॉट. ओके तर याचा क्लिअर मिनिंग असा आहे की एक्झामिनी म्हणजे जो पेपर लिहिणार आहे ओके त्याने जर पेपरवर कुठल्याही प्रकारचं एखादं मार्क एखादी साईन एखादा सिम्बॉल किंवा कुठल्याही प्रकारचं असं इंडिकेशन ज्याने त्याला असं दाखवायचं की हा माझा पेपर आहे किंवा असं जर सुपरवायझरच्या किंवा एक्झाम कंट्रोलर जे कोणी तिथे असतील त्यांच्या जर लक्षात जर आलं असं काही किंवा जर असं काही सापडलं किंवा तुमची आयडेंटिटी तुमच्या आन्सर शीटमधून दिसते अशा काही प्रकारच्या जर काही गोष्टी तुमचं सपोज तुमचं नाव वगैरे काही काही तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये असं जर तुम्ही केलं तर त्यासाठी तुम्हाला पनिशमेंट आहे कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी जे काही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय अशा प्रकारची पनिशमेंट त्यासाठी असणार आहे. सेकंड कॅटेगरी ए आहे त्याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आहे तो आहे एक्झामिनी फ्रिक्वेंटली चेंजिंग इंक विदाउट सुपरवायझर्स परमिशन. तर बऱ्याच वेळेला बऱ्याच स्टुडंटला हे पण सांगितलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या निमित्ताने की बघा तुम्ही जर दोन पेन वापरताय ओके देर इज अ नो डाऊट तुमचं तशा कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन नव्हतं बट सपोज जर कदाचित तुम्ही ब्ल्यू पेनने पेपर लिहिताय आणि कुठेतरी तो पेन तुमचा संपला आणि तुमच्याकडे आता जो अवेलेबल पेन आहे तो ब्लॅक कलरच्या इंकचा आहे आणि तुम्ही तो वापरताय तर कुठेतरी हे चुकीचं आहे आणि हे सुद्धा एक ऑफेन्स आहे. एक त्याच्यासाठी पेनल्टी आहे ते सेम आहे कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी इन द सब्जेक्ट कोर्स ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही शीज कॉट. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठलाही एकच इंकचा पेन वापरायचा आहे ओके सारख्या पेनच्या इंक चेंज करायचे नाही मध्येच तुम्ही ब्ल्यू पेन वापरताय मध्येच जेल पेन किंवा अनदर इंक किंवा ब्लॅक इंक असं तुम्हाला करायचं नाहीये. थर्ड आहे एक्झामिनी मेकिंग अन अपील टू द एक्झामिनर रिव्हिलिंग हिज ऑर हर नेम अँड ऍड्रेस. बघा आपल्याला बऱ्याच वेळेला एक आपला समज असतो की आपण एखाद्याला आपलं नाव वगैरे आपण बोलतो कॅज्युअली कोणाशी आपण बोलतो सो कॅज्युअली बोलणं वेगळं आणि एक्झाम हॉलमध्ये जो तुमचा एक्झामिनर आहे त्याच्याशी बोलणं वेगळं कारण की काय असतं तिथे तुम्ही एक्झाम द्यायला जातायत तुम्हाला जस्ट फ्यू आवर्स 3 आवर्स तुम्हाला तिथनं काढायचे आहेत आणि तिथनं बाहेर निघायचे विथ ऑल रूल्स अँड रेग्युलेशन्स. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झामिनरला थ्रेट करायचं नाहीये किंवा तुम्ही जरी थ्रेट नाही करा तुम्ही कॅज्युअली विचारताय बट इट इज ऑल्सो माल प्रॅक्टिस. तो माल प्रॅक्टिस एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्ही जर त्याला त्याचं नाव विचारलं की सर मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठला आहात तुम्ही कुठे राहतात तर हे एक प्रकारचा हा एक गुन्हाच आहे एक माल प्रॅक्टिसचा प्रकार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम पनिशमेंट असणार आहे कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिन इन द सब्जेक्ट कोर्स ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही शी इज कॉट. तर अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा चौथा जो प्रकार आहे एक्झामिनी रायटिंग इन द आन्सर बुक अ लँग्वेज विच इज प्रोव्होकेटिव्ह अब्युझिव्ह अँड ऑर थ्रेटनिंग कुठल्याही प्रकारचं कारण कसं असतं आता मध्यंतरी मी बघितलेले बरेच काही म्हणजे बघितलं म्हणजे ऐकलेलं पण आहे बघितलेलं पण आहे की स्टुडंट काय करतात कुठेतरी कुठल्या तरी एखादं डझंट मॅटर वी आर रिलेटेड टू विच रिलिजन
बट कुठल्या तरी एखाद्या देवाचं नाव किंवा एखादा आवडता डायलॉग किंवा सर मला पास करून द्या असं 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 काहीतरी आपण जे लिहितो है ना, हे इट वॉज अ प्रोवोकेटिव्ह लँग्वेज, दिस वर्ड्स आर कन्सिडर ऍज अब्युझिव्ह वर्ड्स अँड ऑल्सो थ्रेटनिंग वर्ड्स. किंवा तुम्ही असंही लिहून द्याल की मला जर पास नाही केलं तर बघ मी तुला काय करतो वगैरे, किंवा म्हणजे मला असं म्हणायचं की अशा काही प्रकारचं तुम्ही लिहूच नका. सो एक्झामिन यू रायटिंग इन द आन्सर बुक अ लँग्वेज विच इज प्रोवोकेटिव्ह अब्युझिव्ह अँड ऑर थ्रेटनिंग. फॉर दिस माल प्रॅक्टिस देर इज अ पनिशमेंट, कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट, परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी इन द सब्जेक्ट कोर्स ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही और शी इज कॉट. ओके, जो कुठला सब्जेक्ट असेल जो कुठला कोर्स असेल त्यासाठी. नेक्स्ट आहे एक्झामिन इज कम्युनिकेटिंग और टॉकिंग विथ अनादर एक्झामिनी ड्युरिंग एक्झामिनेशन सेशन. एक्झाम हॉलमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुमच्या पोझिशन्स घेऊन घ्यायच्या आहेत. जो काही तुमचा सीट नंबर जिथे बसायचा आहे तिथं बसल्यानंतर तुम्हाला कोणाशी कम्युनिकेट करायचं नाही. यू जस्ट वेट फॉर व्हॉट एवर द फॉर्मॅलिटीज गिव्हन बाय एक्झाम इन्चार्ज और व्हॉट एवर द सुपरवायझर. तुम्हाला त्यांच्या इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्यायचं आहे, ते जे जे सांगतात त्या त्या प्रकारे लिहायचंय, तुमचे सगळे डिटेल्स भरायचे. कोणाशी तुम्हाला बोलायचं नाहीये. जर तुम्ही कोणाशी बोलताना आढळले तर इट इज ऑल्सो माल प्रॅक्टिस अँड देर इज अ पनिशमेंट इज कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झाम. म्हणजे तुम्हाला मागे सुद्धा कोणाशी बोलायचं नाही, पुढेही बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलायचंच नाही कोणाशी. ओके, आपण तिथे का चाललो पेपर लिहायला, जस्ट पेपर लिहायचा झाला सबमिट करायचा, जो वेळ असेल त्याच वेळेला करायचा. मी तर असं म्हणतो की पूर्ण प्रॉपर वेळ घ्यायचा, जोपर्यंत जो ऍक्च्युअल गिव्हन टाइम आहे जो पेपरसाठी वेळ दिलेला आहे तो पूर्ण वेळ तुम्ही घ्यायचा आहे. एकही मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा पटकन आवरून घ्यायचं नाही. काय आणि कसली काही आहे मला म्हणायचंय, पूर्ण पेपर लिहा, पूर्ण वेळ घ्या आणि पूर्ण पेपर अटेम्प्ट करा आणि मग तो सबमिट करा, बोलू नका कोणाशी. नेक्स्ट आहे एक्झामिन इज बिहेवियर इन द एक्झामिनेशन ब्लॉक इंडिकेटिंग मिसशिप और कॉजिंग डिलिवरेट डिस्टर्बन्स टू द कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन मेकिंग नॉइज डिस्ट्रॅक्टिंग ऑदर्स. बघा याच्यामध्ये मला असं म्हणायचं की आपण जर बोलतोय किंवा आपण असे काही वर्ड्स बोलतोय, आपण असं आपलं बिहेवियर असं काही आहे की त्याच्यामुळे सुपरवायझर जो असेल किंवा जे कोणी एक्झाम कंडक्ट करणारी ऑथॉरिटी असेल त्यांचं त्यांना आपण डिस्टर्ब करतोय किंवा त्यांचं माइंड आपण डिस्ट्रॅक्ट करतोय आणि आपल्यामुळे हे झालंय हे आपल्याला जरी माहित नसेल बट त्यांना वाटतंय की दिस पर्टिक्युलर स्टुडंट इज डिस्ट्रॅक्टिंग मी, तर इट इज ऑल्सो ऑफेन्स. ऑफेन्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की दिस इज ऑल्सो टाइप ऑफ माल प्रॅक्टिस आणि याच्यासाठी जो पनिशमेंट आहे ती सेम असणार आहे, कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी जी आदिशांना होती ती. त्याच्यानंतर सातवा जो प्रकार आहे तो आहे एक्झामिनी टॅम्परिंग विथ आन्सर बुक और सेल्फ और अदर एक्झामिनी स्टेअरिंग पेजेस. मी आधी सांगून देतो की याच्यासाठी तुम्हाला सेम पनिशमेंट असणार आहे. पण हा जो प्रकार आहे हा नेमका काय असतो बघा, बऱ्याच वेळा आपला पेपर झालाय तर आपण काय करतो जनरली, आपण म्हणजे कोण आता तुम्ही समजून घ्या मला, आपण हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी बनवतोय ज्यांच्यासाठी आपण या सर्व इन्स्ट्रक्शन गाईडलाईन सांगतोय ते स्टुडंट, आपण काय करतो की पेपर झाल्यानंतर जर आपला कोणी बेस्ट फ्रेंड वगैरे कोणी असेल आपण त्याला पेपर दाखवण्यासाठी, शक्यतो मी बघतो की स्टुडंट असं काही करतात पण मग ते पकडले जातात, तर असा पेपर पकडायचा नाही, असा पकडायचा नाहीये, किंवा पेपर असा यु नो त्याला असं प्रॉपर तो त्याचा जो स्पॉट आहे, जी जागा आहे, जी लोकेशन आहे, जी पोझिशन आहे त्याला तिथेच ठेवा, त्याला उचलू नका, कुठल्याही प्रकारचं रॉंग बिहेवियर इरिस्पॉन्सिबल बिहेवियर ठेवू नका. आणि इथे त्यांनी म्हटल्याप्रमाणे की टॅम्परिंग विथ आन्सर बुक और सेल्फ और अदर एक्झामिनी टेअरिंग पेजेस असं काही तुम्हाला करायचं नाहीये. त्याच्यानंतर आठवा जो प्रकार आहे तो आहे एक्झामिन इज अटॅचिंग करन्सी नोट्स टू हिज और आन्सर बुक विदाउट अ रिक्वेस्ट फॉर फेवर्स फ्रॉम द एक्झामिनर. याच्यासाठी सेम पनिशमेंट आहे पण हा जो प्रकार आहे की हा एकदम रॉंग आहे, मी यातल्या कुठल्याच प्रकाराचं मी समर्थन करत नाहीये. ओके, मला असं म्हणायचं जे रूल्स आहे रेग्युलेशन्स आहेत ते प्रॉपरली हँडल करा, ते सर्व पाळा आणि छान पेपर लिहा. ओके, बिकम अ आयडियल फ्युचर फार्मासिस्ट. ओके, कुठल्याही प्रकारचं मला असं म्हणायचं की वाईट कृत्य करून किंवा कुठल्याही प्रकारचं क्रिमिनल ऑफेन्स करून किंवा कुठल्याही प्रकारची अदर काही ऍक्टिव्हिटी करून पास होऊ नका. आलं का लक्षात?
ओके, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही काम करू नका की कुठल्याही प्रकारच्या करन्सी नोट्स वगैरे त्याला स्ट्रिक्ट करू नका, आणि त्याच्यावर काही असं लिहू पण नका की हे पैसे घ्या पण मला पास करा वगैरे वगैरे, अशा कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट्स तुम्हाला आन्सर बुकवर लिहायच्या नाहीये. अदरवाइज द पनिशमेंट इज कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनर इन द सब्जेक्ट कोर्स ड्यूरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही शी इज कॉट. अनदर पार्ट जो आहे तो आहे एक्झामिनी कॉट ड्यूरिंग द एक्झामिनेशन फॉर द पोजेशन फाइंड ऑर कॉपिंग फ्रॉम मॅटर स्क्रिप्ट ऑन आर्टिकल्स क्लोथ्स बॉडी पार्ट्स. कुठल्याही प्रकारचा डाटा, कुठल्याही प्रकारचं मटेरियल, कुठल्याही प्रकारच्या चीट्स बॉडी पार्ट्सला लिहायच्या नाही, हातावर काही लिहून घेऊन जायचं नाही, तळपायावर, हातावर, ठीक आहे, फोरआर्म्स वर. त्याच्यानंतर तुम्ही जर तुमचा जो युनिफॉर्म असेल त्याला ब्लेझर असेल त्या ब्लेझर वर काही लिहायचं नाहीये, ट्राउझर वर काही लिहायचं नाही, शर्ट वर काही लिहायचं नाही, कुठल्याही क्लोथ्स बॉडी पार्ट्स वर काही तुम्हाला लिहून घ्यायचं जायचं नाहीये. असं जर काही सापडलं सो यू विल गेट पनिश्ड विद अ कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी इन द सब्जेक्ट कोर्स ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ विच ही शी इज कॉट, व्हॉट एव्हर द सब्जेक्ट अँड कोर्स इट मे बी. नेक्स्ट, एक्झामिन इज पजेसिंग मोबाईल फोन ऑर मोबाईल फोन ऑर एनी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन गॅजेट्स ऑर आयपॉड ऑर एनी सिमिलर डिवाइस इन द एक्झामिनेशन हॉल. स्मार्ट वॉच चा जो प्रकार आहे हल्ली सध्या खूप तो वाढला आहे, तर स्मार्ट वॉच तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचे नाहीये, मोबाईल फोन घेऊन जायचं नाही, एनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट. मग तुम्ही म्हणाल सर वॉच चालतं का, शुअरली नाही सांगू शकत कारण की याच्यात तर तसं काही मेन्शन केलं नाही, बट एनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट. सो वॉच ही सुद्धा इलेक्ट्रॉनिक गॅजेट मध्येच येते. तुम्ही त्यांना विचारा ही वॉच चालेल का, ह्या अशा अशा प्रकारची वॉच आहे, वेळ बघण्यासाठी मला चालेल का, कारण की मला असं वाटतं तिथे पण गरज पडत नाही, कारण की एक्झामिनेशन हॉलमध्ये त्यांचे क्लॉक असतात आणि ते इंडिकेशन पण देतात, बेल्स होतात. तरी पण जर तुम्हाला सेल्फ टाइम जो आहे तो मॅनेज करण्यासाठी किंवा रायटिंग स्पीड मॅनेज करण्यासाठी जर तुम्ही नेत असाल तर तेही एकदा त्यांना विचारून घ्या. अदरवाइज कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ नका. जर तुम्ही घेऊन गेलात ते जर सापडले किंवा चुकूनही तुमच्या खिशात राहिले, ओके, तुमच्या ते मनातही नाही की मी हे नेला आहे पण तो राहून गेलाय, त्यासाठी सुद्धा पनिशमेंट आहे. कॅन्सलेशन ऑफ द रिझल्ट परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी इन द सब्जेक्ट कोर्स ड्यूरिंग हुज एक्झामिनेशन इज कॉट. नेक्स्ट आहे आता बी पार्ट आहे बघून घ्या. एक्झामिन इज फाउंड एक्सचेंजिंग एनी कॉपी मटेरियल ऑर क्वेश्चन पेपर विथ आन्सर फॉर्मुला स्केच रिटर्न ऑन इट. तर याच्यामध्ये काय होतं, जर समजा आपला नेक्स्ट बेंच वर जो स्टुडंट बसलेला आहे किंवा मागे जो स्टुडंट बसलेला आहे, तर जर फॅन वगैरे चालू असेल आणि त्याचे जर क्वेश्चन पेपर जर खाली पडले, तुम्ही ती उचलून देण्याचा प्रयत्न करत आहात आणि जर सुपरवायझरला ते दिसत आहे किंवा हे तुम्ही कळत किंवा नकळतपणे करत आहे, बट ऑल्सो इट इज ऑल्सो माल प्रॅक्टिस, टाइप ऑफ माल प्रॅक्टिस. याच्यामध्ये तुम्हाला असं काही करायचं नाही, ती पडली आहे तो बघेल, सुपरवायझर बघतील, तुम्ही हात लावायचं नाही, तुम्ही आपला आपला पेपर लिहायचा आहे, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला टच करायचं नाहीये, कुठल्याही प्रकारे एकमेकांच्या क्वेश्चन पेपर एक्सचेंज नाही होणार याचं पूर्णपणे तुम्ही स्वतः काळजी घ्यायची आहे. जर असं झालं तर त्यासाठी पनिशमेंट आहे, बघून घ्या, मोठी पनिशमेंट आहे त्यासाठी. कॅन्सलेशन ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द गिल्टी एक्झामिनी जी आधीच्या नव्हती ती, ऍज वेल ऍज एक्झामिनेशन विथ द एक्झामिनेशन सीट नंबर अंडर विच हिज हर माल प्रॅक्टिस केस इज बुक. याच्यामध्ये माल प्रॅक्टिस केस होणार तुमच्यावर आणि 1+0 अप्लाइड ऑन द सीट नंबर ऑफ द एक्झामिनी तुम्ही ते लिहिणार, दॅट इज ऑल देअर पार्ट. तुम्ही केलं आहे तर तुम्ही साईडला होऊन जाणार, तुमच्यावर पुढे जी काही कारवाई होणार ती या प्रकारे इथं मेन्शन केल्याप्रकारे होणार. नेक्स्ट आहे एक्झामिनी ऑर हिज आर असोसिएट इन्फ्लुएन्सिंग द एक्झामिनर मॉडरेटर सिमिलर ऑथॉरिटी कनेक्टेड विथ द एक्झामिनेशन विथ द क्लिअर इंटेंट ऑफ द गेटिंग इलिगल अनड्यू बेनिफिट्स. कुठल्याही प्रकारची ओळख वगैरे तिथे काढायची नाहीये. समजा कुणी तिथे तुम्हाला मदत करत असेल तर त्याच्यावरही कारवाई होणार, तुमच्यावरही कारवाई होणार. काय कारवाई होणार तिथे दिलेली आहे. एक्झामिन इज फाउंड इन्सर्टिंग प्रिव्हियसली रिटन पेजेस स्मगल्ड इन फॉर्म ऑफ आउटसाइड इन द आन्सर बुक. काही जर पेजेस तुम्ही आउटसाइड न घेऊन येत आहात, सक्सेसफुली ते एक्झाम हॉलमध्ये घेऊन पण आलात, सक्सेसफुली कोणी बघत नाहीये, सक्सेसफुली ते पेज आन्सर बुकच्या आतमध्ये ऍड जरी केलात पण ते त्यांना समजणार, कळणार, कारण की आन्सर बुकचे जे पेज नंबर असतात ते प्रॉपरली व्हेरीफाईड असतात, सर्टिफाईड असतात. त्याच्यामुळे बाहेरून पेपर स्मगल करून आतमध्ये आणायचे नाहीत आणि ते पेपरमध्ये ऍड पण करायचे नाहीत, मुळात ते आणायचेच नाहीयेत, ऍड करणं वगैरे नंतरचा प्रकार आहे. ओके, देन फोर्थ कॅटेगरी बी मध्ये फोर्थ पार्ट आहे. एक्झामिनी कॉट ड्युरिंग द एक्झामिनेशन सेशन वाईल इन पोजेशन अँड ऑर कॉपिंग फ्रॉम द कॉपिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ रिटर्न ऑर प्रिंटेड मटेरियल. इथे
कुठल्याही प्रकारच्या चिट्स वगैरे तुमच्याकडे सापडल्या किंवा प्रिंटेड फॉर्म मध्ये काही एखादं मटेरियल सापडलं, कुठलंही स्टेशनरी मटेरियल जर सापडलं, एखादं पेज असेल, चिट असेल, एखादा काही कुठे लिहिलं असेल तुम्ही, तर त्याच्यासाठी पनिशमेंट दिलेली आहे. नेक्स्ट आहे, एक्झामिनी कॉट ड्युरिंग द एक्झामिनेशन सेशन वाईल इन पोजेशन अँड ऑर कॉपिंग फ्रॉम द कॉपिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक गॅजेट लाईक मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, आयपॅड. सेम आलंय. ओके, देन आहे केसेस ऑफ मास कॉपिंग ड्यूरिंग द एक्झामिनेशन पीरियड रिपोर्टेड फ्रॉम एक्झामिनेशन सेंटर, देन केसेस ऑफ मास कॉपिंग रिपोर्टेड बाय एक्सेसर्स फ्रॉम रिजनल असेसमेंट सेंटर्स, देन केसेस ऑफ कॉपिंग रिपोर्टेड हे पुढचे प्रकार आहेत. ओके, तर मला असं म्हणायचं की हे जे इम्पॉर्टंट पार्ट होता आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण आता याच्यावर थांबून जाऊ. जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल ऑफेन्स, कुठल्याही प्रकारचं टाइप ऑफ माल प्रॅक्टिस करू नका. स्ट्रिक्ट पनिशमेंट आहेत, क्लिअरली मेन्शन आहेत, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहेत आणि सगळे इन्स्टिट्यूशन कडे त्याच्या कॉपीज गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे बी केअरफुल वाईल डुईंग एनी इररिस्पॉन्सिबल बिहेवियर, वाईल डुईंग एनी माल प्रॅक्टिस, ओके, और टाइप ऑफ माल प्रॅक्टिस, कळत नकळत कुठल्याच प्रकारे काहीच करू नका. आयडियल स्टुडंट सारखे जा, पेपर लिहा, पेपर लिहून झाला की सबमिट कराल आणि तिथनं बाहेर निघून पडायचं. ओके, ऑल द गेट्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपरली सोबत घेऊन जायच्या. ओके, दॅट्स इट, सेशन डिसमिस.